पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान राबवलं, पण एसटी महामंडळाला स्वच्छता अभियानाचं महत्त्व फारसं दिसून येत नाहीये. राज्यातील एसटी बसस्थानकांची स्वच्छता मोहीम राबवली खरी, पण अजूनही अनेक बसस्थानकं अस्वच्छतेच्या गर्तेत आहेत. त्यामुळे स्वच्छता मोहीम केवळ फोटो काढण्यासाठी झाली का असा प्रश्न पडतोय. कोल्हापूरच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकातही अस्वच्छता आणि धुळीचं साम्राज्य कायम आहे. शिवाय स्वच्छतागृहांना अस्वच्छतेचा विळखा आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून राज्य शासनानं सर्व एसटी बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय 4 महिन्यापूर्वी घोषित केला. त्यानंतर हिंदू जनजागृती समिती आणि सुराज्य अभियान संघटनेनं राज्यातील काही बसस्थानकांची पाहणी केली. त्यामध्ये 16 बसस्थानकांवर अस्वच्छता आणि गैरसोयी कायम असल्याचं दिसून आलं. याची छायाचित्र दोन्ही संघटनांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना सादर केली आहेत. दरम्यान आज कोल्हापूरच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकावर बीन्यूजचा कॅमेरा फिरवला असता इथंही अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून आलंय. बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याच्या चाव्या आहेत, पण त्या प्रचंड अस्वच्छ आहेत. पाणी पिण्यासाठी अक्षरशः दलदलीतून वाट काढून जावं लागतं. या चावींच्या शेजारी शाहूपुरी पोलिसांनी छोटी पोलीस चौकी उभारली आहे, पण ती बंद अवस्थेत आढळून आली. बसस्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहांची अवस्था तर भीषण आहे, त्यामुळं यांना स्वच्छतागृह नव्हे तर अस्वच्छतागृह म्हणावं लागेल. या स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळं प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवावा लागतो. याशिवाय गोवा कोकण विभागाकडे जाणाऱ्या फलाटाची अक्षरशः मोडतोड झाली असून फरशा उखडल्या आहेत. स्थानक परिसरातील सर्वच भिंती विविध भित्तीपत्रकामुळे विद्रूप झाल्यात. या बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याचं वर्षानुवर्षे डांबरीकरण झालेलं नाही. परिणामी एसटी बस आली की प्रचंड धुरळा उडतो आणि प्रवासी वैतागतात. बसस्थानक आवारातील मोठे खड्डे खडीनं भरले आहेत, पण ही खडी आता सर्वत्र विखुरली गेली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये एकच समाधानाची बाब म्हणजे प्रवाशांना फलाटावर बसण्यासाठी करण्यात आलेली बैठक व्यवस्था. पूर्वीची लाकडी बाकडी नेहमी मोडलेल्या अवस्थेत असायची, पण आता सिमेंट काँक्रीट आणि काळ्या शहाबादी फरशीची बैठक व्यवस्था केली आहे. वास्तविक एसटी महामंडळानं प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा देणं आवश्यक आहे. एकीकडे देशातील अनेक रेल्वे स्थानकांचं रूप बदलू लागलंय, पण कोल्हापूरसह राज्यातील अनेक एसटी बसस्थानकांना स्वच्छतेची गरज आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी त्याकडे लक्ष देणार का हा अनुत्तरित प्रश्न आहे.